जगनाडे चौकामध्ये नंदनवनच्या भागात ट्रान्सपोर्ट प्लाजाच्या दोन एकर जागेवर हे ट्रान्सपोर्ट प्लाझाचं आरक्षण या ठिकाणी होतं आणि ज्यावेळेस द ज्यावेळेस दोन हजार तेरामध्ये या ठिकाणी मॉलचा जेव्हा प्रोजेक्ट तयार झाला आणि त्यावेळेस मी त्यावेळेसचे सभापती प्रवीण दराडे साहेबांना वारंवार भेटून सांगितलं का या ठिकाणी माल होऊ शकत नाही कारण हे ट्रान्सपोर्ट प्लाजाची या ठिकाणी आरक्षणाची जागा आहे आणि याच्या अगोदर जेव्हा मी ट्रस्टी होतो सुधाकरराव कोडे ट्रस्टी होते नानाभाऊ श्यामकुडे बी त्या त्याच्यानंतर ट्रस्टी झालं आणि आमच्या सगळ्याची योजना होती आणि त्यावेळेचे जे सभापती होते सगळ्याची योजना त्या ठिकाणी होती का या ठिकाणी शहरामध्ये जे बस रस्त्यावर उभे राहतात आणि त्या ठिकाणी हे ट्रान्सपोर्ट प्लाझा या ठिकाणी निर्माण व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून त्यावेळेस त्याचा डी पी आर बी तयार झाला होता काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय ओएसएस फर्टिलिटीने आता नव्वद हजार सोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे आजच कॉल करा अठ्याहत्तर पंचवीस एकोणनव्वद छत्तीस शून्य शून्य वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी परंतु कालांतराने आम्ही ट्रस्टी पदावरून हटलो आणि नवीन लोक त्या ठिकाणी आले आणि प्रवीण दराडे त्या ठिकाणी चेअरमॅन झाले आणि पुन्हा हा प्रस्ताव त्यांनी बदलला आणि आरक्षणच्या जागी ट्रान्सपोर्ट प्लाझाच्या ठिकाणी त्यांनी मॉल तयार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं हे मॉल एका मोठ्या बिल्डर किशोर राय व्यक्तीच्या नावाने त्यांनी त्या ठिकाणी केला आणि दोन एकर जागा आ त्यावेळेसच्या तुम्ही अगर दर पाहिले असेल तर त्यावेळेस अगर ही लिलावदारी जागा विकली असती तर पन्नास कोटी रुपये एन आय टीला आले असते त्यावेळेसच रेडी रेकनर जे होतं रे कारण शासन रेडी शिवाय कोणताही त्याच्या खाल तर कधी प कोणती जागा दे, देत देत नाही कारण शासन हे महसूल कधी आपला कमी करत नाही परंतु या केसमध्ये या पर्टिक्युली केसमध्ये पंचवीस कोटी साठ लाखाच्याऐवजी सिर्फ तेरा करोड रुपयामध्ये श्री तेरा करोड रुपयामध्ये ही जागा बिल्डरला देण्यात आली आणि बी ओ टीच्या माध्यमातून या ठिकाणी हा प्रोजेक्ट उभा झाला त्याच्यानंतरसुद्धा मी वारंवार तक्रार केली का हे हे चुकीचं या ठिकाणी होत आहे याच्या अतिरिक्त त्यांनी नाग, नाग नदी हे आपली धरवर आहे आणि नाग नदीवर बी पिल्लर उभे करण्याचं काम त्यांनी केलं महानगरपालिकेच्या झोन पाचमी चार नोटीससुद्धा एन आय टीला दिले का हे तुम्ही ताबडतोब तोळा तरी ते वर ते केल। त्या त्याच्यावर त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्यावेळेचे जे कोणी ट्रस्टी होते त्यावेळेचे जे सभापती होते आणि लगातार तक्रार करून त्या ठिकाणी हॉटेल आहे त्या ठिकाणी बार त्या ठिकाणी वाईनचं हे आहे आणि हे प हे ट्रान्सपोर्ट प्लाझाचं आरक्षण म्हटलं हे पब्लिक प्रॉपर्टी आहे आणि याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे बी गाईडलाईन्स आहे उच्च न्यायालयाचे बी गाईडलाईन्स आहे या सगळ्या गाईडलाईनचं त्यांनी उल्लंघन केलं आणि मधल्या काळामध्ये हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल होती आणि त्या पिटिशन त्या पिटिशनवर उच्च न्यायालयाने आदेश दिले का सभापतींनी यांची पूर्ण चौकशी करावी आणि तो अहवाल त्या ठिकाणी द्यावा आता काय कोर्टाने काय म्हटलं आणि कोर्टाने जे ऑर्डर केले त्याच्यावर सभापतींनी पूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि सभापतीच्या ऑर्डरमध्ये स्पष्ट रूपाने सांगण्यात आलं का जमिनीपासून तर पूर्ण बांधकामापर्यंत याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे म आरक्षण न हटवता हे बांधकाम झालेलं आहे हे प या ठिकाणी एवढे प प्राईम लोकेशनची जागा कमी दरामध्ये देण्यात आलेली आहे आणि टोटली त्या इन्क्वायरीमध्ये त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आणि म्हणून प्रथम दृष्ट्या प्रथम दृष्ट्या याच्यामध्ये स्पष्ट रूपाने दिसते का प्रवीण दराडे आणि त्यावडेचे ट्रस्टी जे कोणी असेल ते याला जबाबदार आहे आणि म्हणून एन आय टी काल मी पत्र दिलं का आपण ताबडतोब यांच्यावर एफ आय आर दाखल करा नाही तर एखाद्या सामान्य कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी अगर चुका केल्या तर तुम्ही ताबडतोब त्याला सस्पेंड करता आणि म्हणून हे आय ए एस अधिकारी असेल लेखी जो कोणी असेल याच्यावर तुम्ही ताबडतोब पोलिसात तक्रार दाखल करा काल त्यांना मी स सांगितलं आहे मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून का तुम्ही जसं बाकी अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करता तशी या प्रकरणामध्ये सुद्धा तुम्ही पोलिसात एफ आय आर दाखल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी काल त्यांना भेटलो आणि मला अपेक्षा आहे का ते करतील आणि ते अगर कोणाच्या दबावखाली अगर कोणाच्या याच्याखाली खाली तर हे पुन्हा मी पोलीस कमिशनरला भेटेल आणि पोलीस कमिशनरले निवेदन देईन का तुम्ही सर्व डॉक्युमेंटसही त्यांना निवेदन देईन आणि निश्चित स्वरूपात या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं